नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय साबुदाणा वडा. आणि कारण श्रावण महिना येतो आहे, उपवास आहेतच, चालूच राहणार आहे, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगवेगळं लागणार आहे. तर आपण आता साबुदाणा वडा बघतोय. आणि अगदी सोपा आहे, तेवढा टेस्टी आहे, चमचमीत असं उपवासाला खायला. तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी ज्यावेळेला मी अपलोड करत असते त्यांचं नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या मोबाईलमध्ये त्याची बेल वाजेल मी माझी नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर, आणि तुम्हाला ती पटकन माझी रेसिपी बघता येईल. त्यामुळे बेल आयकनला नक्की क्लिक करा, माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण असंच करा. आणि चला बनवूया आपण आता साबुदाणा वडा. साबुदाणा वड्यासाठी हवेत आपल्याला साबुदाणे. एक कप साबुदाणे घेतले, ते मी दोन उकडलेले बटाटे, त्याला सालं काढलेली आहेत, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट कूट करून घेतलेला आहे. तुम्हाला हवे असले तर तुम्ही जाडसर घेऊ शकता, पण मला याच्यात कूट आवडतो म्हणून मी कूट घेतला आहे. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून जिरं, आणि मीठ चवीनुसार वापरणार आहोत. तर प्रथम आपण साबुदाणे भिजवून घेऊया. प्रथम आपण साबुदाणा धुवून घेऊया. आणि साबुदाणा धुण्यासाठी मी याच्यात पाणी घालणार आहे. आणि हा साबुदाणा खिचडीला मी दाखवला आहे कसा धुवायचा, त्याच पद्धतीने व्यवस्थित याचं सफेद पाणी काढून टाकायचं आपल्याला. पाणी व्यवस्थित सफेद पाणी बाजूला झाले ते काढून टाकूया. पाणी काढून टाकलं आहे मी, आता परत पाणी टाकणार आहे याच्यात आणि परत धुणार आहे. असं आपण 2 ते 3 वेळा आपण धुवून घ्यायचं आहे म्हणजे यातलं सफेद पाणी संपूर्ण निघून जाईल. हेही पाणी फेकून देणार आहे मी, परत पाणी घालून धुवून घेऊया. एकदम स्वच्छ पाणी झालं आहे, हे पाणी काढून टाकणार आहे आता आपण. आणि मग आपण भिजत ठेवूया साबुदाणे. साबुदाणे धुवून झाले आहेत. आपण असे साबुदाणे धुतल्यामुळे काय होतं, आपले साबुदाणे छान मोकळे होतात, फुलतात छान, त्यातलं स्टार्च निघून जातं आणि आपण वडे जे करणार असतो ते एकदम छान होतात. मी हे ट्रान्सफर करते दुसऱ्या बॉलमध्ये कारण मला झाकण लावून ठेवायचं आहे. मी याच्यात पाणी घालणार आहे याच्या लेवल एवढंच, जेणेकरून साबुदाणे आपले छान फुलतील. एवढं पाणी ठेवणार आहे, 2 तास ठेवायचे आहेत आपल्याला हे भिजत. त्याला मी झाकण लावून ठेवणार आहे म्हणजे ते छान फुलतील आपले. 2 तासाने आपण साबुदाणा वडा करायला घेऊया. साबुदाणे भिजवून आपले 2 तास झालेले आहेत, काढूया आपण. मस्त फुलले आहेत साबुदाणे, बघूया आपण. एकदम छान फुलले आहेत, मस्त. आता आपण सगळे मिक्सर करूया आणि म्हणजे वडे करायला आपण तयार करूया आपण वड्यांचं साहित्य. त्यासाठी मी घेतलं एक मोठं बाऊल, त्याच्यात मी बटाटा कुस्करून टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो किसून पण घेऊ शकता. व्यवस्थित कुस्करायचं आहे आपल्याला हे. बटाटे कुस्करून झाले, याच्यात मी दाण्याचा कूट घालणार आहे, जिरं, हिरवी मिरची, साबुदाणे, मीठ चवीनुसार. आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मी हातानेच मिक्स करणार आहे हे सगळं. व्यवस्थित मिक्स झालं आहे आपलं साहित्य. त्यात आपण वडे करूया. वडे आपल्याला आवडतील तशा आकारात किंवा तेवढ्याच साईजचे, लहान मोठे पाहिजे तसे.
मी मोठे करणार आहे. आणि आपण प्लेटमध्ये काढून ठेवूया. प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला. आणि असे सगळे करून घेऊया. सगळे वडे आपले करून झाले आहेत. आणि मस्त आपण 1 कपामध्ये 2 बटाटे टाकले आपण, आणि त्यात कूट टाकल्यानंतर हे 8 ते 10 वडे आरामात होतात. आणि आपण आता हे वडे तळायला घेऊया. तेल तापत ठेवलं होतं मी, म्हणजे छान तापलेलं आहे. आणि याच्यात आपण तर वडे सोडायचे. एका वेळेला 2 वडे मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत आपल्याला. हे छान खरपूस रंग येईपर्यंत आपण मध्यम आचेवर तळतोय वडे. मस्त रंग येतो. मस्त रंग आला याचा. काढून घेऊया आपण. असे आपण सगळे तळून घेऊ. तयार आहे आपला साबुदाणा वडा. अतिशय सुंदर खुसखुशीत रंग पण इतका छान आला याला, आणि तेवढाच चवीला पण सुंदर आहे. नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तयार आहे आपला साबुदाणा वडा. पटकन होणारा आहे, मस्त टेस्टी आहे. नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. एकदम हलके होतात असे वडे. मी सांगितल्या पद्धतीने केलं तर नक्की छान वडे होतील तुमचे. आणि माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे काय होईल, तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण असंच करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.